नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजनेबाबतली जे काय तुमचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी ऑलरेडी पण व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। पण काही असे प्रश्न आहेत की जे सारखे जे आहेत कमेंट बॉक्समध्ये विचारले जात आहेत, आणि आता तर नवीनच काही प्रश्न येत आहेत की सर कोटा जो आहे तो संपला आहे का, आम्ही तर आधीच फॉर्म भरला आहे, मग आम्हाला SMS पण आला होता त्यावेळेस, आता मग पेमेंट्स ऑप्शन कसं काय नाही आला वगैरे वगैरे, असे बरेच प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मी दिलेली आहेत। तरी पण जे आहे तुम्ही काय होतं की व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत, आणि त्यामुळे जे आहे तुम्हाला तुमचं उत्तर जे आहे ते भेटत नाही, आणि परत तुम्ही काय करताय की माहिती समज नाही किंवा आम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगा असे कमेंटमध्ये तुम्ही लिहिता। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहत जा, जेणेकरून जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि जे आहे ते तुम्हाला परत विचारायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, आपल्या या आजच्या व्हिडिओला जे आहे सुरुवात करण्याच्या पहिलं, आपण जर या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं नोटिफिकेशन बेल जे आहे ते पण ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर मित्रांनो, चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात जास्त जो प्रश्न आहे तो विचारला जातोय की सर रजिस्ट्रेशन जे आहे परत एकदा कधी सुरू होणार। तर मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपल्याला महाऊर्जेच्या वेबसाईटवरती जे आहे महाऊर्जेचं जे काही सद्यस्थिती आहे त्या बाबतीत आपल्याला PDF मिळेल, तर आपण ती वाचू शकता मित्रांनो। तर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की, तर मित्रांनो, त्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगितलं की 26 ऑक्टोबर 2021 पर्यंत जे आहे ते जवळजवळ 184,306 शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली प्राथमिक नोंदणी म्हणजेच की आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि त्यापैकी जे आहे 86,666 शेतकऱ्यांनी काय केलं आहे की आपली रजिस्ट्रेशन करून पूर्ण प्रोसेस डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून जे आहे सबमिट केलेलं आहे। आणि मित्रांनो, आता काय प्रॉब्लेम झालेला आहे की नोंदणी पूर्ण झालेली आहे, आणि त्यामुळं काय झालं आहे की काही जिल्ह्यात तर असं झालं आहे की त्या जिल्ह्याच्या वाटणीला जेवढा कोटा आहे त्या कोटेच्या दुप्पट तिप्पट फॉर्म जे आहेत शेतकऱ्याकडून भरले गेलेत, आणि ते फक्त आता वेटिंगमध्ये आहेत की पेमेंटचं ऑप्शन कधी येतो आहे। तर त्यासाठी काय झालेलं आहे की मी ह्याआधीही सांगितलं होतं की जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अशी दुप्पट संख्येने जे अर्ज आल्यामुळे आहे त्यांची जी नोंदणी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जर नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालंच तर मात्र मी आता जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये नोंदणी होईल किंवा नाही ह्याबाबत कुठलंही अधिकृत जे आहे नोटिफिकेशन नाही, आणि नोंदणी ही चालू होईलच याबाबत ही कुठली अधिकृत जी आहे घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही। कारण तुम्हाला तर माहितीच आहे की वरती जी आहे 86,666 शेतकरी फक्त पेमेंटच्या ऑप्शनसाठी वेटिंग आहेत, आणि अजूनपर्यंत आहे तो 1,00,000 कृषी पंपाचा जो कोटा आहे तो आलेला नाही। तर आपण बघू शकता की 86,666 म्हणजे जवळजवळ 1,50,000 आसपास जे आहे तो ऑलरेडी शेतकऱ्यांना सगळी प्रोसेस करून जे आहे ते वेटिंगला आहेत। तर मित्रांनो, त्यामध्ये आता पेमेंट्स ऑप्शन कधी येणार हा एक मोठा प्रश्न आहे। तर पेमेंटच्या ऑप्शनसाठी मी आधी पण तुम्हाला सांगतोय की नवी पेमेंटच्या ऑप्शनसाठी जे आहे जी प्रोसेस आहे सगळी जसे की आपल्याला वेंडर सिलेक्शन किंवा वेंडरची लिस्ट अजून आली नव्हती त्यासाठी गव्हर्नमेंटचं जे आहे कंपन्यांबरोबर बोलणं चाललं होतं की या योग्य किमतीमध्ये जे आहे ते आपल्याला पंप जे आहे ते उपलब्ध करून देणे याबाबतची जी बातचीत आहे ती संपूर्ण झालेली आहे, आणि लवकरच जे आहे आपल्याला कंपन्यांचं जे नोंदणी आहे त्यांची ती पण झालेली आहे। तर मी आधीपासूनच सांगत होतो की तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला जे आहे पेमेंटचे ऑप्शन येणार आहेत, किंवा जर त्यांचं अधिकृत नोटिफिकेशन आलं तर जे काय आहे नवीन रजिस्ट्रेशन पद्धतसुद्धा जे आहे नोव्हेंबरच्या म्हणजे या शेवटच्या आठवड्यात जे आहे सुरू होऊ शकतं। तर मित्रांनो, मी जे आधी ह्या जिल्ह्यांना जे सांगितलं होतं ज्या जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत त्यांना हे पुढच्या आठवड्यात रजिस्ट्रेशन सुरू होईलच हे अद्यापही स्पष्ट नाही। त्या जिल्ह्यांसाठी फक्त ज्या लोकांनी आधी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे अशा लोकांना पेमेंटचे ऑप्शन येणार आहेत। तर पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर काय जायचं करायचं आहे की आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, आणि आपल्याला पुढील प्रोसेस सर्वे वगैरे जे आहे ते पूर्ण पार पाडायचं आहे। तर परत काही जणांचं म्हणणं आहे की जर आमचं जे जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन सध्या बंद आहे ते चालू होणारच नाही का? तर मित्रांनो, असं नाही, कारण तुम्हाला पण माहिती आहे की ही योजना जी आहे खूप मोठी आहे आणि याची जी प्रोसेस आहे ती खूप किचकट आहे, कारण बरेच अर्ज हे सर्वेच्या आधीसुद्धा बात होत आहेत
कारण ज्या चुकी घातल्या होत्या की आधार कार्ड नंबर चुकीचा आहे, आधार कार्डवरचं नाव चुकीचं आहे, डॉक्युमेंट अपलोड झालेले नाहीत वगैरे वगैरे, जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या लोकांनी फॉर्म भरताना चुका केल्या त्यांना ते जाणवलं पण असेल की त्या लोकांचे अकाउंट आहे ते अकाउंट डिॲक्टिवेट असा मेसेज येतो त्यांना, म्हणजेच की त्यांचं अकाउंट हे बाद करण्यात आलेले आहेत आणि फॉर्म पण बाद झालेले आहेत. आणि मित्रांनो, सर्वे झाला म्हणजे असं नाही की तुम्हाला सौर पंप भेटेलच किंवा तुमच्या शेतात उभं राहिलंच, कारण सर्वे झाल्यानंतर सुद्धा पुढील प्रोसेस आहे जे की आपल्या मेढाच्या ऑफिसमध्ये आहे, फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यावेळेशी जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये नावामध्ये आणि अर्ज भरलेल्या नावामध्ये किंवा आधार कार्डवरचं नाव, सातबाऱ्यावरचं नाव अशा त्रुटी किंवा काही चुकीच्या पद्धतीनं लिहिलेलं आहे असं आढळलं तेव्हासुद्धा जे आहे ते आपले जे अर्ज आहेत ते बाद होऊ शकतात. तर मित्रांनो, ही योजना जी आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळं असं नाही की आता ही जी आहे रजिस्ट्रेशन परत कधी सुरू होणार नाही, कारण अर्ज बाद होण्याचं प्रमाण ही खूप आहे. मी आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे की अर्ज का बाद होत आहेत, आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा, खाली मी जी आहे ती आपलं आय बटनला लिंक देईल त्याची, तर तो व्हिडिओ पाहून जो आहे तो आपण आपला अर्ज बाद होण्यापासून आपण वाचू शकता. आता ज्या काही 86,666 शेतकरी पूर्ण अर्ज भरून पेमेंटच्या प्रतीक्षेत आहेत, तर आपल्याला माहीत आहे की ह्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जवळजवळ नाही म्हणलं तरी 25% जे अर्ज आहेत ते बाद होण्याचे चान्सेस आहेत. आणि हे अर्ज बाद झाल्यानंतर जे आहे ते परत त्याच्या पुढील, म्हणजेच की नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून किंवा ज्या शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन झालं आहे पण डॉक्युमेंट अपलोड होत नाही, कोटा फुल असं सांगतं आहे, त्या शेतकऱ्यांची प्रोसेसला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, योजना खूप मोठी आहे, आत्ता जरी तुम्हाला रजिस्ट्रेशन होत नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण ही जी आहे ते लवकरच तुम्हाला रजिस्ट्रेशन पण सुरू होणार आहे. कारण असं नाही की 86,666 शेतकऱ्यांची जी प्रोसेस आहे पूर्ण झाली म्हणजे 86,666 जे पंप आहेत ते शेतकऱ्यांना भेटतीलच, कारण त्यामध्ये असे बरेच शेतकरी आहेत की पहिल्या प्राथमिक तपासणीमध्ये त्यांचे काही अर्ज बाद होतील, काही सर्वेच्या वेळेस अर्ज बाद होतील, काही फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अर्ज बाद होतील, म्हणजे फायनल स्टेपपर्यंत जाऊन शेतात पंप बसण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि या प्रोसेसमध्ये बरेच अर्ज जे आहेत ते बाद होतात. त्यामुळे जे आहे आपली इन्फॉर्मेशन पूर्ण खरी भरायची आहे, कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही भरायचं नाही त्यात. आणि जर व्यवस्थित सगळं करायचं आहे की विहिरीची लांबी होती, विहिरीची खोली, डॉक्युमेंट वगैरे जे काय आहे ते सगळं योग्य भरायचं आहे, त्यामुळे पुढे जाऊन अर्ज बाद होण्याचा आपल्याला चान्स होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा सांगतोय की आता पेमेंटचे ऑप्शन कधी येणार, तर पेमेंटचे ऑप्शन हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सोमवारपासून ते 30 तारखेपर्यंत ते 31 तुम्हाला कधीही येऊ शकतात. तुम्हाला त्याबाबत तसं अपडेटही दिलं जाईल, तुम्ही मी कळवलं जाईल पेमेंटचे ऑप्शन आले की तुम्ही फक्त लवकरात लवकर जे आहे ते ऑनलाईन पेमेंट करायचं. आणि जरी मित्रांनो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन नाही आलं तर डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात येणारच आहे, कारण ती योजना जी आहे ती राबवायचीच आहे, ते काही बंद करायची नाही आहे. त्यामुळं जे आहे थोडं मागापुढं होऊ शकतं, पण आपल्याला जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार आहे. या प्रोसेससाठी थोडा वेळ पण लागू शकतो, कारण पूर्ण महाराष्ट्रात राबवायची. आणि मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजना ही फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात राबवली जाते, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, ही योजना अतिशय चांगली आहे आणि त्याला थोडा वेळ लागू शकतो राबवण्यासाठी, आपण धीरता राहायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती समजली असेल, आपल्याला समजलं असेल की आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो इतर बांधवापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.